अरे मोदी जी की लाडली, अरे मोदी जी की लाडली, नागरिकांचे झाले वंदे, नागरिकांचे झाले वंदे। अरे धिक्कार असो, धिक्कार असो, अरे धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो। बळी राजा घेतोय मरणाचे झोके। इथे आंदोलन करतोय कारण आम्हाला लोकांचातला हा पक्ष आहे, लोकांचाच पक्ष आहे आणि सातत्याने आमचे सगळेच लोक आम्हाला सातत्याने सांगतात की महागाईवर काहीतरी मार्ग काढा, महागाईवर काहीतरी मार्ग काढा। आणि आमच्या सगळ्या या महिला भगिनी या जवळपास रोज जेव्हा संघटनेच्या कुठल्या कामासाठी येतात तेव्हा त्या सांगतात की ताई आमच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न झाला आहे, पेन्सिल महाग झाली आहे, कोण सांगते दूध महाग झालं आहे, कोण सांगते सिलेंडर महाग झालं आहे, भाजी महाग झाली आहे, फार औषधं पण महाग झाली आहेत। शेवटी सगळ्यांच्या घरी ज्येष्ठ नागरिक सासूसासरे असतात, आईवडील असतात, त्यांची औषधं या सरकारमध्ये झाली आहेत। कुणाचे तरी मध्ये सासूबाई हॉस्पिटलमध्ये गेल्या, त्यांचं बिल सडनली वाढवण्यात आलं आणि त्या म्हणल्या अहो ताई आम्हाला डॉक्टरनी सांगितलं की आमच्या रूमचं भाडं आता वाढवलेलं आहे। त्याच्यामुळे सगळ्या बाजूनी आज सर्वसामान्य माणसाला केंद्र सरकारने घेरलेलं आहे आणि आज अडचणीत आणले। केंद्र सरकार जे झोपायचं सोंग करतंय त्याला जागवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करतंय। ते पेट्रोलचे कमी केले, तू नुसते एका पेट्रोलचे करून बाकीच्याचा भाव नाही ना कमी होत। जर करायचं असेल तर 100-200 रुपये करा पेट्रोल कमी, सगळं कर द्या थोडे दिवस। एकीकडे फ्रीबीज म्हणतात, मला गंमत या सरकारची वाटते, रेवडीबद्दल बोलतात। काय म्हणाले केंद्र सरकार की फ्रीबीज कमी करा, मला गंमत एकाची वाटते की त्यांनी केलं की तो वेलफेअर प्रोग्रॅम आणि विरोधातल्या सरकारने केलं की ती रेवडी। हे कसं की सर्वसामान्य जो कष्ट करणार आहे, गरीब आहे, त्याला जर सरकारने सोशलला पैसे दिले, मदत केली, याच्यात गैर काय? तुम्ही पॉलिसी लेवलला विचार करा ना, चर्चा करा। फक्त जे विरोधातली राज्य आहेत त्यांच्यावर टीका करायची आणि स्वतःच्या विचाराचं राज्य काही चुकीचं करत नाही हा अन्याय आहे केंद्र सरकारचा सगळ्याच राज्यांनो। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा, राष्ट्रवादी केंद्र सरकारचा।